नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला द्राक्ष दिसत आहे. प्रत्येकाला द्राक्ष हे फळ माहिती आहे. उन्हाळा आला की द्राक्ष यायला लागतात, परंतु महाशिवरात्रीला द्राक्षाचे महत्त्व खूप चांगले असते. महाशिवरात्रीच्या दिवशी द्राक्ष खाणे खूप शुभ मानले जाते, कारण हल्ली महादेवाचं सर्वजण खूप चांगलं असं करत आहे. महादेवाला पाणी वाहत आहे. प्रतिम मिश्रा यांनी सांगितल्यानुसार खूप जणं, अगदी लहान मोठे सगळेजणं, प्रदीप मिश्रांचं माहितीनुसार सगळेजणं महादेवाला खूप चांगले पूजत आहेत. तर आजची येणारी महाशिवरात्री, त्या महाशिवरात्रीला द्राक्षाचं महत्त्व जाणून घ्या. महाशिवरात्रीला द्राक्षाचं फळ खाणं खूप शुभ मानलं जातं. तर महाशिवरात्र म्हणजे महाशिवरात्र भगवान शिवाची महान रात्र अशी समजली जाते, म्हणून ती महाशिवरात्री म्हटली जाते. आणि ह्या दिवशी सगळ्यात मोठा उपवास असतो, आणि हा उपवास सगळे लहान मोठे वृद्ध सगळेजणं करतात. आणि त्या दिवशी आपण फराळ करतो, संपूर्ण दिवस आपला उपवास असतो. तर ह्या दिवशी हे फळ खाणे खूप शुभ मानले जाते. फराळामध्ये आपले आपण केळी, रताळू वगैरे असं अनेक आणत असतो, परंतु द्राक्ष हे खाल्ले गेले पाहिजे. या दिवशी हे फळ खाणे म्हणजे खूप शुभ मानले जाते, कारण रुद्राक्षाचा मणी भगवान शिवाचं प्रतीक मानलं जातं, आणि रुद्राक्ष आणि द्राक्ष या नावामध्येच साम्य आहे. तर महाशिवरात्री हा सण किंवा उपवास उन्हाळ्याची सुरुवात झाली की तेव्हा येतो, आणि द्राक्ष ही एक उपवासामध्ये खाल्लं जाणारं फळ आहे. परंतु आपण केळी सर्रास खातो, परंतु द्राक्ष हे थंड असते, आणि या दिवशी द्राक्ष खाल्ल्याने शरीरात गारवा निर्माण होतो आणि पाण्याची पातळी वाढते, तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. आणि द्राक्ष हे फळ खूप थंड असते. द्राक्ष उन्हाळ्यामध्ये हे सर्वश्रेष्ठ फळ मानलं जातं. द्राक्षामध्ये उन्हाळ्यामधलं तर द्राक्षामध्ये बरेच प्रकार येतात. गोल द्राक्ष, त्यानंतर कॅप्सूल द्राक्ष, काळे द्राक्ष असे बरेच प्रकार येतात. परंतु हे द्राक्ष जे हिरवं द्राक्ष आहे त्याचा आपण ज्यूस करून पिऊ शकतात किंवा तुम्ही असंच खाऊ शकतात. तर आपल्या शरीराला चांगला थंडावा येतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर द्राक्ष हे उन्हाळ्यामध्ये खाल्लं गेलं पाहिजे, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तर खास करून खाल्लं पाहिजे. ते खूप शुभ मानलं जातं. लहान मोठे सगळ्यांपर्यंत याचे खूप सारे फायदे आहेत द्राक्षाचे. म्हणून द्राक्ष नव्हे तर रुद्राक्ष, तर रुद्राक्ष नव्हे द्राक्ष असं म्हटलं जातं. तर या महाशिवरात्रीला आपल्या उपवासामध्ये द्राक्षाचा समावेश नक्की करा आणि द्राक्ष खा. महादेवाला जे जे मानत असतील किंवा सर्वजणं महादेवाची पूजा करत असतील, तर त्यांनी द्राक्ष हे आजच्या येणाऱ्या महाशिवरात्रीमध्ये नक्की खा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.